ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तांदलगे येथे लालपरी सुरू, विद्यार्थ्यांचा प्रवासी वर्गाची सोय, गावात जंगी स्वागत. तांदलगे येथील गावकरी मंडळींनी मोठ्या थाटामाटात लालपरीचं स्वागत केलं. ही बस पहिल्यांदा गावात आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नव्हता. या परिसरातले शेकडो विद्यार्थी जयसिंगपूर येथे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. थेट बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. ही बस सेवा सुरू झाल्याने या बस सेवेचे तांदलगे येथे जंगी स्वागत करण्यात आलं. शिरो तालुक्यातील तांदलगे येथील शालेय विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी बस नव्हती, त्यामुळे मिळेल त्या साधनाने त्यांना शाळेत जावं लागत असे. ही समस्या परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थिनी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन सांगितली. यावेळी त्यांनी मिरज एसटी आगाराचे प्रमुख व्यवस्थापक हितांबी व कुरुंदवाड बस आगाराचे प्रमुख व्यवस्थापक सतीश पाटील यांना या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासंदर्भात फोनद्वारे विनंती केली. याची दखल घेत तात्काळ बस सेवा सुरू झाली आहे. तांदलगे येथील गावकरी मंडळींनी मोठ्या थाटामाटात लालपरीचं स्वागत केलं. ही बस पहिल्यांदा गावात आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नव्हता. या परिसरातील शेकडो विद्यार्थी जयसिंगपूर येथे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. थेट बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असे. ही बस सेवा सुरू झाल्याने या बस सेवेचे तांदलगे येथे चंगी स्वागत करण्यात आलं. जैनापूर निमशिरगाव तांदलगे या ठिकाणी बस आली. मी त्या बसचं प्रथमतः स्वागत करतो. खरं तर विद्यार्थिनींची आणि प्रवाशांची या दुपारच्या वेळेला कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बरीचशी गैरसोय होती, ती गैरसोय या निमित्तानं दूर झालेली आहे. हे सर्व काम करत असताना विद्यार्थ्यांचा बरासा आमच्याकडे मागणी होती की बस लवकरात लवकर चालू यासाठी आम्ही प्रथमतः माननीय राजू शेट्टी साहेबांची भेट घेतली, त्यांना ही अडचण त्यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोबच कुरुंदवाड आगारचे आगार प्रमुख माननीय श्री सतीश पाटील साहेब यांना विनंती केली आणि ताबडतोब या 4 दिवसात त्यांनी निर्णय घेऊन आज ही बस चालू केली. मी कुरुंदवाड आगाराचे व्यवस्थापक माननीय श्री सतीश पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे गावचे वाहतूक नियंत्रक माननीय श्री रवींद्र भोसले, वाहतूक नियंत्रक राजगुंडा पाटील यांचंसुद्धा आभार मानतो. आणि विशेष करून या बस चालू करण्यासंदर्भात ज्यांनी खरोखरच मदत केली आणि ताबडतोब ज्यांनी निर्णय घ्यायला भाग पडले ते असे आमचे माननीय राजू शेट्टी साहेब यांनी यासाठी मोठं प्रयत्न केलेला आहे. याबद्दल मी त्यांचंसुद्धा या निमित्तानं धन्यवाद मानतो आणि या सेवेचा लाभ विद्यार्थिनी ग्रामस्थांनी घ्यावी अशी विनंती करतो.